सॉरी। सॉरी ना संग्राम, अहो माझं जाणं खरंच खूप गरजेचं होतं। आमच्या सोबत राहणं जास्त गरजेचं नाही वाटलं तुम्हाला? म्हणूनच तर लगेच परत आले ना तुमच्यासाठी। माझं सर्वस्व तुमच्यासाठी आहे। मी हे काम करते ना तेही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी। ते अर्ध्यात सोडून आले तेही तुमच्यासाठी। मी जे काही करते ना सगळं तुमच्यासाठी करते। मी कसं समजू तुम्हाला? कुणी नाही निदान तुम्ही तरी मला समजून घ्या ना। मला समजून घ्या ना सगळं। एवढ्या तेवढ्यावर रडायचं बंद करा। नाही ठीक, मी ऑफिसला गेलेलं नाही आवडलं ना तुम्हाला? नाही जाणार, कॉलेज सुद्धा सोडते। तुमच्या सुखापलीकडे मला काहीही नकोय संग्राम। बस देवेनी, तुमचं काही एक ऐकायचं नाही आम्हाला। आम्ही आजारी आहोत, आम्हाला ताप आला। या इथे खोलीत एकलं बसून कंटाळा आला आम्हाला। म्हणून आम्हाला वाटत होतं की निदान आजचा दिस तरी तुम्ही आमच्या सोबत राहावं। याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कायमचं काम सोडून द्यायचं। सॉरी देवेनी, खरंच आमचं चुकलं बघा। हो खरं सांगतो, आम्ही असा आता ताईपणा नाही करणार आता। पण आम्ही काय करू देवेनी, तुमच्या वाचून आम्हाला करमतच नाही बघा। एक मिनिट, तुम्ही खरच परत आलायसा की आमची समजूत काढून परत जाणार आहेसा? सगळं काम संपून आले, थोडस उरलंय ते तुमच्या शेजारी बसून इथेच पूर्ण करेल। आहे लय बेस केलं बघा, तुम्ही थांबणार ना? लय बेस, एक नंबर। थांबते ना, पण एका अटीवर। तट कुठली? ही पेज संपू आधी। आणि हो, सगळी औषधं घ्यायची लगेच माझ्या समोर। एवढंच नव, तुम्हाला तर ठावा आहे तुमच्यासाठी। काय पण बघा, आता संपवतो। एकदा सांगितलं ना मला नाही बोलता येणार, प्लीज। जय, मला माहितीये मला काय करायचंय ते। मी तुला एकदा सांगितलं ना, मी ठेवते फोन। पास जय, मला आता नाही बोलता येणार तुझ्याशी। मी ठेवते। लावण्या जय सोबत बोलत होती का? म्हणजे हे घडतंय यामागे जयचा हात तर नसेल ना? तू संग्रामपासून दूर व्हावंस हे हवंय मला। त्याच्या मनात स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण करावा हे हवंय मला। तुमच्या घरापर्यंत येऊन तिथली वायरिंग अशी काही छेडली की प्रत्यक्ष इलेक्ट्रिशियनलाही संशय आला नाही। मी मीरा, लावण्या ना लावण्या, तिची मैत्रीण मी आहे।
याचा अर्थ हे सगळं जय करतोय आणि त्याला मदत करते लावण्या. वहिनी तू लावण्या मला तुझ्याशी बोलायचंय. आता ये ना लावण्या. तू जयला फोन केला होतास ना. खोटं बोलू नकोस. मी स्वतः तुझं बोलणं ऐकलंय. तू आता जयशीच बोलत होतीस. अगं माझं ऐकून तरी काय ऐकून घेऊ मी आणि का. अगं ज्या माणसाने तुझं आयुष्य बर्बाद केलं त्याच्यामुळे घरच्यांना एवढा मनस्ताप झाला. तू अजूनही त्याच माणसाची कट घेतेस. अगं लावण्या मला तुझं काही ऐकायचं. एवढ्या रात्री कसला वाद आहे. मामनजी लावण्या अजूनही जयच्या संपर्कात आहे. मी स्वतः तिचं फोनवरच बोलणं ऐकते. ती आता सुद्धा जयशी चोरून बोलत होती. नाही आबा मग मी जे ऐकलं ते काय होतं. ते सगळं खरंय. मी नाकारतच नाहीये. मी खरंच जयशी बोलत होते. काय हो आबा. जय रोज फोन करतो मला. रडून माझ्याकडे माफीची भीक मागतो. पण मी खरंच त्याच्याकडे दुर्लक्ष करते. प्रत्येक वेळी त्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की त्याचा आणि माझा संबंध आता कायमचा संपला. तुमची शपथ घेऊन सांगते आपण. लावण्या जय तुरुंगात आहे. तो तिथनं तुला फोन कसा करेल ग. मला नाही माहित तो कुठे आहे काय करतो. त्याच्याशी माझं काहीच घेणं देणं नाही. खोट बोलतीयेस तू. पुन्हा खोट बोलतीयेस. लावण्या जयवर एवढे आरोप असताना त्याला तुरुंगातनं फोन करायची परवानगी कशी मिळेल. तेही रोज. मी शपथ घेऊन सांगते. एक मिनिट जाधव साहेब आम्ही बोलतोय. आमसनी सांगा तो वाटार डोळ्या आहे का तिकडे. खबर तो फोन करतो तिकडे तुरुंगातून आमच्या पोरीला. बघा जरा. हा ठीक. मुंबई लावण्य खरं बोलते. अहो तो वाटार डोळ्या तुरुंगातच आहे. कोणाच्या तरी फोनवरनं फोन करतो त्याला फुसलो. तुम्ही हे जर आमसनी आधी सांगितलं असतं तर आम्ही सावता शहानी सहन असती केली. पण ह्यो जो तुमचा आततापणा आहे ना तो आम्हाला अजिबात आवडलेला नाही सुनबाई. नाही खरंच आवडलेला. आणि आता तुम्ही यांची माफी मागा. नाही आबा बहिणीने माफी मागण्याची काहीच गरज नाही. ती जे काही बोलली आहे ना माझ्या काळजीपोटी बोलली आहे. मुळात वहिनी नसती ना तर जयच्या जळ्यात मी कधीच बाहेर पडू शकले नसते. खरंच आबा बहिणीने माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही. अगं पण लावण्या जय तुला रोज फिरतो हे समजा तू तू आम्हाला अगोदर का नाही सांगितलं. कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. तेही एवढ्या छोट्या गोष्टीवर. मग त्या विषयावर मी तुमच्याशी का बोलू. ठीक आहे बेटा काय हरकत नाही. आत्ता मी जाधव साहेबांशी बोललो तुझ्या समोर. त्यांना बजावून सांगितलं त्याची चांगली खबर घ्या. ह्याच्या पुढे असं काही झालं तर आमासनी सांग. आम्ही काय करायचं ते बघतो. काळजी करू नको. एक गोष्ट मात्र नक्की
या टोळीने आगाऊपणा केला नसता ना तर लावण्या तुझा संसार आम्ही वाचवला असता. त्या सुमनला सोडून जय तुझ्या बरोबर संसार करतच होता ना. होता ना करत मग. पर या टोळीने समजा परकन्नाचा बोबाटा करून तुझ्यावर आज ही ये आणली बघ. अहो साहेब तुम्ही झोपेत ना उठून आलाय का? झोप उघडली नाही का नीट? पाणी मारू का डोळ्यावर? नाही तसं असेल तर ठीक आहे, नाही तर तुमच्या डोसकाचा इलाज करावा लागेल. एवढ्या मोठ्या संकटातून त्या राक्षसाच्या तावडीतून वाचवलं तुम बाईने तिला आणि त्यांना तुम्ही बोलला होता. अहो साहेब काही बोलू नका, आम्हाला काही ऐकायचं नाही. चला जाऊन झोपा, तुम्हाला काही काम धंदे नाही. हे चल का चल. मामांजींनी स्वतः चौकशी केली म्हणजे जय खरंच लॉकअप मध्ये आणि तिथनं तो मला असं जाता येता फोन नाही करू शकत. मग कोण आहे हा माणूस? नक्की कोण आहे? संग्राम पासून मला तोडायचा प्रयत्न कोण आणि का करते? माझ्या पावला पावलाची बातमी त्याला असते. याचा अर्थ ती व्यक्ती नक्कीच घरातली कोणीतरी. पण घरातलं कुणी असं का करेल? संग्रामच्या जीवाशी का खेळेल कुणी? नाही, याचा छडा लावायलाच हवा. ऑफिस जवळ झालेल्या हल्ल्याचा तपास करणं माझ्या आवाक्याबाहेर. ती गोळी सुद्धा हुल देण्याचाच प्रकार होता. पण मग तो विजेचा शॉक, आर्थिक मधला खोळ, याचा माग काढणं तर मला नक्कीच शक्य. हा सगळा नक्की काय प्रकार आहे हे उद्या सकाळी शोधून काढीन, नक्कीच शोधून काढीन. दिगू दादा. काय म्हणलीस? ज्या दिवशी संग्रामना शॉक लागला त्या दिवशी नेमकं कोण कोण आलं होतं घरी? त्या दिवशी बघा आपले नेहमीचीच माणसं आलती, दूधवाला पेपरवाला इस्त्रीवाला आणि कोण आलेलं? अच्छा कोणतरी आलेलं. कोण? कोणतरी आलेलं. कोण आलेलं बरं? गच्चीवरच्या दाराची दुरुस्ती करायला कार्पेंटर आलं. कार्पेंटर? तेच ते. तुमच्याकडे नंबर आहे त्यांचा? ऐक मी लिहून ठेवलेला, मला द्याल का? हो देणार की, दोन मिनिटात आलो. तेवढाही उकळी आली की जरा बंद करा. आलो दोनच मिनिटात आलो. आहो साहेब, अहो बघितलं ना काल काय झालं ते. टेकवीनं एवढा अपमान केला लावण्याचा आणि तरी बी लावण्याने तिचीच बाजू घेतली. साहेबांनी त्यांनी बी आपल्या तोंडशी पाडलं नव तर काय करायचं या दुचकीच? आपलीच जात आणि आपले सोट, काय बोलायचं? इकडे ये. काय झालं? अहो काय ग, काय चाललंय तुझ? नाही काल रात्याला लईच कौतुक कालचं तुला देवयानीच. अग इतकं चुकलं म्हणून सरदेराव तिला तुझी माफी मागायला लावत होते. तुझी तर तू काय केलंस? काय केलंस? मध्ये पडली पडली तर पडली, तिचीच बाजू घेतली. आहो अग तिचं म्हणणं बरोबर होत, ती चुकलीच नव्हती. घ्या. ती जे काही बोलली ते माझ्या काळजीपोटी बोलली ना, म्हणून बाजू घेतली मी तिची. गेली पार हातात न गेली पोर. आई अग असं का बोलतीयस? अग त्या म्हशीच शिक्षण तोडाया
तू आमच्या बाजूने उभी राहायला पाहिजे का तिच्या बाजूने ग आऊ अगं तिचं काहीच चुकलेलं नाहीये तूच मला सांग देव्यानीने जर हे प्रकरण उघडकीला आणलं नसतं तर जयचं खरं रूप आपल्याला कळलं असतं का नाही ना त्याच्यावरच्या आंधळ्या प्रेमापोटी मी तुमच्या सगळ्यांपासून दूर गेली असते माझं आयुष्य बर्बाद होता होता वहिनीने वाचवले तिचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आरती वळा तिच्यावरनं म्हणून आतापासनं तिला कामात अभ्यासात जी मदत लागेल ना ती मी करणार आहे डायरी घ्यायची दिगू काय शोधतोयस ती एक माझी छोटी डायरी शोधतोय ती त्याच्यात एक नंबर लिहिलेला त्या सुरेश कारपेंटरचा वहिनी साहेबांना द्यायचा आहे तीच डायरी गावानं अभ्यास करते गावली हा बघा येऊ नंबर गावली आलोच वहिनी साहेब हे बघा सुरेश नाव आहे त्या कारपेंटरचं तो त्याचा नंबर वहिनी साहेब त्या आबासाहेब मला जरा बोलवायला लागल्यात तेवढं जरा ते मी बघते ना तुम्ही जा थँक्यू हॅलो हॅलो सुरेश आहे का आहे नाही होता म्हणजे म्हणजे आता हा फोन माझ्याकडे आहे मॅडम सुरेश गावाला गेलाय ना कायमचा येणार नाही म्हटलं परत कोल्हापुरात कायमचा कोल्हापूर सोडून गेलाय असं अचानक बघा की असं अचानक त्याचं काय गोड बिघडलं काय माहिती पण तुम्ही एवढी चौकशी कशापाय करताय का फोन तुम्ही नाही काही नाही थँक्यू सुरेश गावी गेलाय परत कधीच येणार नाही का हॅलो तुला काय वाटत माझं वायरिंग खराब केल्याचं काम केल्यानंतर मी त्या सुरेशला कोल्हापुरात राहू देईन तू अजूनही मला नीट ओळखलेलं नाहीयेस देव्यान माझा हुकूम मोडलाय आता त्याची शिक्षा तुला येणार विखे पाटलांची परंपरा आहे ना शिक्षा ती शिक्षा आता तुला भोगावी लागणार संग्राम कारखान्यावर जायला निघालाय आणि वाटेत एक ट्रक उभा आहे आपला फोन संपल्यावर मी त्या ट्रकवाल्याला फोन करून सांगणार 5 मिनिट फक्त 5 मिनिटात संग्रामचा खेळ खलास काय वाटेल ते बोलू नको संग्राम घरातच आहेत ठीक आहे मी संग्रामचं मरण 5 मिनिट पुढे ढकल तू खात्री करून घे गुड बाय देवयानी हॅलो संग्राम संग्राम कुठे संग्राम 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 कुठे गेले संग्राम तो म्हणतोय आता काय बालिश तरच होणार आहे नखरा बघत तिथ काय काय चाललंय असं की सासू आणि सोनबाई आज काय नवीन कुरघोडी नवीन कारस्थान नाही काय नाही आपलं सवय म्हणून विचारलं हो बाकी काय ए पतपेढीतले पैसे आणलेस आणले की त्याच्या घेऊन जी आबासे संग्राम संग्राम काय झालं कशाला रडताय मामांची संग्राम खोलीत नाहीये आणि घरातही कुठे दिसत नाहीये कसं दिसतील कारखान्यावर गेलेत ते काय